नमस्कार मैत्रिणींना, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला गणपतीच्या गळ्यातली कंठी कशी करायची ते दाखवणार आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ही फुलं बघितलेली आहेत कशी करायची, ते त्याच फुलांचं मी आज गणपतीच्या गळ्यातली कंठी करणार आहे, हार करणार आहे. त्यासाठी मी ही फुलं आणि या फुलांना मध्ये मणी लावून घेतलेले आहेत. हे छोट्या आकाराचे गोंडे तयार केलेले आहेत. गोंड्यांचं तोरण याआधी मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीने लहान साच्याने हे गोंडे मी तयार केलेले आहेत. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हे पांढरे मणी, सुई, धागा आणि कैची असं साहित्य लागणार आहे. बनवायला सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि शेअरही करा. सुरुवात करूया बनवायला. सुरुवातीला हा चार पदरी धागा आपण घेतलेला आहे. अशा पद्धतीने चार पदरी धागा घेतलेला आहे आणि बरोबर मध्ये आपण गाठ मारून घेतलेली आहे. इथे गाठ मारून घेतलेली आहे आणि हा धागा आता या चारही धाग्यात आपण सुई ओवणार आहोत. आणि हे जे फूल आहे आपण हे या धाग्यात ओवून घेणार आहोत. हे बरोबर मधोमध आलं. आता या चार ह्याच्यातनं आपण दोन धागे बाजूला काढले आणि आता आपल्याला मणी घालायचे आहेत. त्यासाठी ही बारीक सुई आपण वापरणार आहोत. अशा पद्धतीने बारीक धागा आधी सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि मग लोकरीचा धागा आपण त्या ठीक करायचा आहे, घालायचा आहे. अशा पद्धतीने आपण तीन मणी हे फूल पुन्हा तीन मणी. Thank you.
आता गोंडा घालायचा आहे. जिथे गाठ मारली आहे त्या तिथून धागा न घालता सरळ समोरून घालायचा आहे, जेणेकरून गोंडा धाग्याच्या बाहेर येणार नाही. आणि पुन्हा 3 मणी घालायचे आहेत. हे 3 मणी घालून झालेले आहेत. आता पुन्हा हे फूल पुन्हा 3 मणी खूप सोपा आणि साध्या पद्धतीने सुंदर असं गळ्यातला हार तयार होतो, कमी वेळेत होतो, त्यामुळे तुम्ही सहज करू शकता. मी पुन्हा एक गोंडा अशा पद्धतीने ही एक बाजू तयार झाली. अशीच आपण दुसरी बाजू तयार करून घेऊया. अशा प्रकारे हा हार तयार झालेला आहे. हे छोटंसं लटकन तयार केलेलं आहे ज्यात 4 मोती आणि गोंडे वापरलेले आहेत. ते आपण सुरुवातीला जी गाठ मारली होती इथे त्या गाठीत मी बांधून घेणार आहे. हे अशा पद्धतीने आपली गणपतीच्या गळ्यातला हार तयार झालेला आहे. खूप सोपा आणि कमीत वेळेत होतो हा. गोंडे करायलाही टाइम लागत नाही आणि ही साच्यावरची फुलं करायलाही जास्त टाइम लागत नाही. तुम्ही बघू शकता हे छान दिसतं आहे, त्यामुळे नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नीट रहा, काळजी घ्या. बाय.